कांदे पोहे, कांदे पोहे म्हणजे आपण पोहे घ्यायचे, दगडी पोहे म्हणतात त्याला, जाडसर असतात ते, ते दगडी पोहे घ्यायचे. पातळ पोहे असतात ते चिवडा करायला असतात, आणि असे चाळून घ्यायचे जेणेकरून थोडाफार जो चुराबुरा असतो तो खाली पडून जातो. आणि मग भरपूर पाण्यात, चाळणीमध्ये घेतल्यामुळे भरपूर पाण्यात धुवून घ्या, पाणी त्याच्यात थांबणार नाही. आणि पहिले पोहे भिजत टाकायचे, मग कापाकुपी करायला सुरुवात करायची, कांदा टॅमॅटो बटाटा, कारण तोपर्यंत पोहे छान फुलतात आणि मोकळे होतात. सो भरपूर पाण्यात धुवून घ्या, भिजवून ठेवा आणि कढईत तेल तापत ठेवा तोपर्यंत कमी गॅसवर. आणि मग ही चॉपिंग कटिंग करायला घ्या. ते चॉपिंग कटिंग होईपर्यंत तेल तापतं, मग त्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिले टाकणार आहोत जिरं मोहरीचा तडका. मोहरी तडकली की जिरा टाकायचा, आणि मग आपण शेंगदाणे असले तर शेंगदाणे तळून बाजूला पोह्यावर काढून घ्यायचे. मग मिरची टाकायची, त्याच्यावर थोडं मीठ टाकायचं म्हणजे मिरची अजून छान तळल्या जाते. ती काढून घ्यायची बाहेर. आणि मग म्हणजे एक एक पदार्थ तुम्ही का तुम्हाला कढीपत्ता तळायचा आहे तो तळून काढून घ्यायचा. आणि सगळ्यात शेवटी बटाटा टाकून त्याच्यावर थोडं मीठ टाकून झाकून शिजत ठेवायचं, आणि त्यामुळे बटाट्याच्या आतमध्येपर्यंत मीठ जातं आणि चव छान लागते. सो असं बटाटा झाकून ठेवायचा 10 मिनिटांनी, परत उघडून बघायचा, खालवर करून घ्यायचा, परत 10 मिनिटं झाकायचा, असा तो 1 मिनिटात शिजतो. आणि तोपर्यंत इकडे हळद मीठ थोडंसं टाकून द्यायचं पोह्यांवरच. आणि हे खालवर करून घेतले बटाटे, एकदा एक बटाटा दाबून बघायचा, तो पटकन चमचा त्याच्यात गेला की समजून घ्यायचं शिजला आहे. आणि मग ते बटाटे पण काढून घ्यायचे. आणि जे खाली परत तेल राहतं त्या तेलामध्ये आपल्याला टाकायचा एक कांदा, आणि तो कांद्यावर टाकायचं थोडंसं मीठ. ॲज युजल मी सांगितलं आहे, प्रत्येक पदार्थावर आपल्याला मीठ टाकायचं आहे, म्हणजे जेणेकरून प्रत्येक पदार्थाच्या आत मीठ जाईल. तुम्ही जर डायरेक्ट सगळे पोहे केले मीठ टाकलं तर मग ते त्याच्यात मीठ जात नाही प्रत्येक पदार्थात. सो टॅमॅटो टाकले, परत मीठ टाका, खालवर करून घ्या व्यवस्थित. आणि हे केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझी कढई छोटी पडते आहे, सो मी दुसरी कढई गरम केली. आणि मग त्याच्यामध्ये परत कांदा टॅमॅटो हे सगळं टाकल्यावर वरचं जे बटाटा हळद तिखट मीठ आहे ते खालवर करून घेतलं. हळद टाकलेलं बटाटा परत तेलात खालवर करून घ्यायचा, कारण त्याचं हळद तेलात गेल्यानंतरच हळद पिवळी दिसायला लागते, त्यामुळे हळद तेलात गेलीच पाहिजे. आणि मग हे सगळे पोहे वगैरे खालवर करून घ्या मस्त, भरपूर 1 मिनटं खालवर करायचे, गॅस बंद करायचा, 2 मिनटं ताटाने झाकून ठेवायचे. असे हे आपले कांदा पोहे तयार. आता ह्याच्यामध्ये काहींना साखर पण टाकायला आवडते, गोड पोहे आवडतात, सो साखर तुम्ही ॲड करू शकता. त्यानंतर तुम्ही त्याच्यासोबत लिंबू, त्यानंतर तिखट शेव, तिखट बुंदी टाकून खाऊ शकता. लोणचं तुम्हाला हवं ते तोंडी लावू शकता. पोहे हा 90% लोकांचा आवडता विषय आहे. आणि त्याच्या ते असे जड असतात पचायला, त्यामुळे गच्चब असतात. तुम्ही थोडे पोहे खाल्ले तरी पोट भरल्यासारखं वाटतं आणि तुमची तुम्हाला खूप वेळ भूक लागत नाही. त्यामुळे पोहे हा खूप हेल्दी पण आयटम आहे. नक्की बनवून बघा, आवडला तर नक्की लाईक कमेंट शेअर करा आणि माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा गाईज. कांदा पोहे म्हटलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये मुलगी बघायला जाण्याच्या कार्यक्रमाला कांदा पोह्याचा कार्यक्रम म्हणतात. तेव्हा मुलगी खरं तर पहिले कांदे पोहे बनवायची आणि त्या कार्यक्रमाला त्यामुळे कांदा पोहे म्हणायचे. पण आता मुलगी बघायला गेलो की आपण जेवणाचाच कार्यक्रम असतो, सो कांदे पोहे नावालाच राहिलं आहे. सो असे हे 8 आठवणीतले कांदे पोहे तुम्ही बनवून पहा. सबस्क्राईब टू माय चॅनल.